नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. अंतरवाली सराटीच्या वेशीवरच ओबीसींचे गुरुवारी दुपारी आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे उपोषणाला बसले आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण सुरू असून राज्यपालांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे हाके यांनी सांगितले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहे. सोलापुरात भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी बळकट आहे. दोन्ही पक्ष महायुतीत असल्याने दोन्ही राजकीय पक्षात जागा वाटप होताना रस्सीखेच होणार आहे. सोलापुरात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा एकमेव आमदार म्हणजे शहाजी बापू पाटील आहे, जे अवघ्या 674 मतांनी विजयी झाले होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगोल्याच्या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गट दावा सांगेल अशी माहिती दिली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दाव्याने महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजे शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चीटला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विरोध केलाय. या प्रकरणातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे कोर्टात आव्हान देणार आहेत. शिखर बँक घोटाळा प्रकरणातील पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. कोर्टाने हा आक्षेप मान्य करत याचिका दाखल करण्यास वेळ दिला आहे. 29 जूनला या प्रकरणी पुढची सुनवाई होणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यसभेत जाण्याचीही त्यांची संधी हुकली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ कोणत्या गोष्टींवर खुश होतात यावर संशोधन केलं पाहिजे. अंतर्गत पक्षाचा निर्णय असल्याने यावर भाष्य करणं योग्य नाही, पण छगन भुजबळांना नेमकं काय पाहिजे ते देऊन टाका, यामुळे वातावरण गढूळ होत जात आहे. माझी स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे अशी परखड भूमिका त्यांनी मांडली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. परंतु यावर आता अजित पवारांनी उत्तर दिले असून विरोधकांवर निशाणा साधलाय. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे कोणीही मंत्रिपदाबाबत नाराज नाहीत, तसेच राज्यसभेच्या खासदारकीबाबत भुजबळ नाराज नसल्याचे पवारांनी स्पष्ट केलंय. विरोधकांनी आणि जवळच्या मित्रांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या आहेत असे म्हणत त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधलाय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार डोला सलीम आणि त्याच्या मुलाविरोधात मुंबई पोलीस लवकरच रेड कॉर्नर नोटीस जारी करणार आहेत, कारण हे दोघेही 1 वर्षात 1000 कोटी रुपयांच्या ड्रग्सचा व्यापार करतात. मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनेक जवळच्या साथीदारांवर कारवाई केली आहे. आता डोला सलीम आणि त्याच्या मुलावरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संघानं ठरवलं तर मोदी सरकार 15 मिनिटंही राहणार नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. तसेच भाजपची मातृसंस्था RSS आहे. आम्हाला RSS बद्दल खूप अपेक्षा आहे. लोकतंत्र वाचवण्यासाठी RSSचं मोठं योगदान आहे असंही राऊत म्हणाले आहे. तसेच अजित पवारांवरही संजय राऊतांनी हल्ला चढवलाय. गुलाम जास्त आवाज करत नाही, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आश्रित राजे आहेत असं संजय राऊत म्हणाले आहेत. पंकजा मुंडे यांच्या संदर्भातील सोशल मीडियावर होणाऱ्या वादग्रस्त पोस्टर विरोधात आज सिरसाळा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वादग्रस्त लिखाण करण्यात आलं. या आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधामध्ये यापूर्वी शिरूर, त्यानंतर परळी शहर, त्यानंतर वडवणी शहर बंदची हाक देण्यात आली होती. आता या शहरांपाठोपाठ आज सिरसाळा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. ओबीसी बांधवांच्या वतीनं शहर बंदची हाक देण्यात आली आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी या विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेतली. देशभरातील विमानतळांची संख्या वाढवणे, सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास आणणे आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे यावर आपला अधिक भर असेल असं मोहोळ यांनी सांगितलं.
राज्याच्या विविध भागात सध्या चांगला पाऊस होत असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्याने यंदा खरीप हंगाम फुलणार आहे. दरम्यान यंदा नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सुमारे 6,28,700 हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. पावसानं दमदार हजेरी लावल्यानं यंदा खरीपाचा हंगाम बळीराजासाठी आशादायक ठरेल. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.